सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर ग्रामपंचायतीचा सदस्य झाल्यावरच लगेचच त्या घरात लक्ष्मी नांदायला लागते, आणि त्यात नगरपालिकेचं नगरसेवक पद मिळालं तर मात्र त्या घरात लक्ष्मी आणि कुबेराचं वास्तव्य असल्याचं दिसतं. मात्र याहून वेगळं चित्र म्हणजे माजी नगराध्यक्ष झाल्यानंतरही दोन वेळच्या जेवणासाठी आजही संघर्ष करण्याची वेळ अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब कांबळे यांच्यावर आली आहे. कोट्यवधींचा खर्च करून शहराची अस्मिता म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या इमारतीबाहेर आडोशाला बसून दादासाहेब कांबळे येणाऱ्या गरजू लोकांचे अर्ज भरून देण्याचे काम करून दोन वेळच्या जेवणाची सोय करत आहेत. आणि आज माजी नगरसेवक असणारे सुद्धा कोट्यवधींच्या गाड्यातून फिरत आहेत. मात्र या दादासाहेब कांबळेंकडे लक्ष द्यायला आज कोणालाही वेळ नाही, किंवा त्यांचा हा जगण्याचा संघर्ष कोणाला दिसत नाही. स्वतंत्र अंबरनाथ पालिकेसाठी संघर्ष झाल्यानंतर 1992 साली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी 2 लाख लोकसंख्या असलेल्या अंबरनाथ शहरात भाजपच्या वतीनं यशवंत शितोळे आणि दादासाहेब कांबळे यांनी डमी अर्ज भरला होता. यावेळी दादासाहेबांच्या नशिबाच्या रेषा बळकट होत्या म्हणूनच की काय शितोळे यांचा अर्ज बाद झाला आणि इतर कोणीही अर्ज सादर न केल्यानं अखेर डमी अर्ज भरलेले दादासाहेब कांबळे यांना भाजपा पक्षाकडूनच अधिकृत उमेदवारी मिळाली आणि आरक्षित प्रभागातून ते सार्वत्रिक निवडणुकीत निवडून देखील आले. यावेळी अंबरनाथ पालिकेचे 31 प्रभाग असल्याने या निवडणुकीत सेना व भाजपानं बहुमत खेचून आणलं. मात्र याचवेळी दुसऱ्यांदा नशिबानं साथ दिल्याने नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यानं अनुसूचित जातीचे एकमेव सदस्य म्हणून दादासाहेब कांबळे निवडून गेल्यामुळे नगराध्यक्ष पदाची माळ देखील त्यांच्याच गळ्यात पडली आणि अशा तऱ्हेने अनपेक्षित पण नशिबाच्या जोरावर त्यांनी नगराध्यक्ष पद मिळवले. 10 मे 1995 रोजी अंबरनाथ नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान कांबळे यांना मिळाला. मात्र आज 29 वर्ष उलटून गेल्यानंतर दादासाहेब कांबळे यांचा अवघं जीवनच पालटलंय. वादग्रस्त राहिलेल्या अंबरनाथ शहरातील राजकारणाच्या कुठल्याही वादात न पडता कांबळे यांनी आपला मात्र 1 वर्षाचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. या काळात राज्यात युतीची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद मनोहर जोशी यांच्याकडे होतं. त्याच दरम्यान दादासाहेब कांबळे यांच्या कारकिर्दीत शहराच्या पूर्व व पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यात आला आणि याचे उद्घाटन स्वर्गीय मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. ही एक महत्त्वाची सुविधा कांबळे यांच्या कारकिर्दीत झाली आणि याचा फायदा तमाम अंबरनाथकरांना घेता आला आणि आजही घेता येतोय. मात्र 1 वर्ष नगराध्यक्ष आणि पुढील 4 वर्ष नगरसेवक पदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या दादासाहेब कांबळे यांना त्यानंतर राजकारणातलं आपलं अस्तित्व टिकवता आलं नाही, कारण राजकारणातले छक्के पंजे त्यांना कधी कळले नाहीत आणि खेळताही आले नाहीत. त्यामुळे 5 वर्षानंतर कांबळे यांचा कुटुंबासोबत जगण्यासाठीचा खरा संघर्ष सुरू झाला. पुढे आपली पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असं 5 जणांचं कुटुंब सांभाळण्यासाठी त्यांनी अखेर अंबरनाथ पालिकेच्या आवारातच आपलं खोपट मांडून येणाऱ्या नागरिकांचे वेगवेगळ्या दाखल्यांसाठी आवश्यक ते अर्ज भरून देणे, दाखल्यांसाठी माहिती देणे, तसेच शासकीय सुविधांच्या बाबतीत माहिती देऊन त्यासंबंधीचे अर्ज भरून देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्याचबरोबर विशेष कार्यकारी अधिकारी पद त्यांच्याकडे असल्याने नागरिक आणि विद्यार्थी वर्गासाठी शिक्का आणि सही देण्याचं काम त्यांनी सुरू केलं. यातून अनेकजण त्यांना स्वखुशीनं आर्थिक देणं केलं. मात्र इतक्या वर्षात त्यांनी स्वतःहून कधीही पैशांची मागणी कोणाकडे केली नाही. सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत ही व्यक्ती या पालिकेच्या बाहेर बसून आपल्या पोटापाण्याची भ्रांत दूर करण्यासाठी संघर्ष करते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, मी जे काही कमावले ते स्वाभिमानाने कमावले. गेल्या 20 वर्षातील अंबरनाथ शहरातील रक्तरंजित राजकीय इतिहास पाहिता राजकारणापासून दूर असलेलाच मी बरा, असेही ते म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब कांबळे हे गेल्या 25 वर्षापासून याच पालिकेत आपल्या जगण्याचा संघर्ष करत आहेत.
मात्र त्यांच्या सहसोबतीला आणि त्यानंतर आजतागायत पालिकेत सत्ता उपभोगत असणाऱ्या राजकारणी पुढाऱ्यांनी कांबळे यांच्या संघर्षासाठी मदतीचं एकही पाऊल उचलू नये ही खरंच एक राजकीय अनास्थाच म्हणावी लागेल. कांबळे साहेबांना एखादी कॅबिन द्यावी, कारण ते पावसा पाण्यात लोकांच्या आले अनफड लोकांचे तरी फॉर्म भरून देत असतील ना, तर तेवढी त्यांना मदत करावी. ते लोकांना मदत करतातच. खूप वर्षापासून ते असेच म्हणजे जिन्याखाली दादरखाली बसून फॉर्म भरतात. आम्ही नेहमी आलो की त्यांच्याकडनंच फॉर्म भरून घेतो. आधी तुमचं नाव? रेणुका जाधव. नगराध्यक्ष पदासाठी स्पर्धा आहे, सध्याचं वातावरण कसं वाटतं? आता मॅडम लोक आता आमदार बी आहेत म्हणजे अजून ते आमदार आता शेड्यूल कास्टच आहे ना, मला लोक बोलतात मग तुम्ही भरा. म्हणलं भरा ते साधी गोष्ट नाही, म्हटलं भरा म्हणलं ते आपल्यासारखं काम नाही बोललं ते मला की नाही करून म्हणलं की आज देतो रुपयाचा गती मारा ते लोक आहेत. त्याच्याकडे एस सीमध्ये बाकी कोण नाही मॅडम ते उभारू शकत नाही, एस सी म्हणून दुसरं कोण नाही. अजून किती 10 वर्ष आहे ना, अजून 5 वर्ष आता होते ना, अजून एक दिवाळी धंत होती. नगराध्यक्ष पदासाठी संघर्ष कसा सुरू आहे मॅडम? बरोबर आहे मॅडम. आता ह्यात काय माहिती का, औरती महाराज आहे, रावजोशी वाळेकर आहे, गुलाबशेरचा मुलगा आहे त्या स्पर्धेमध्ये आहे, भरपूर लोक आहेत, प्रदीप पाटील आहे, भरत फुलोरे आहे, भरपूर लोक आहेत. पण अंबरनाथच्या सगळ्या या राजकीय पदासाठी रक्तरंजित इतिहास आहे. हा मॅडम, इतिहास आहे, इतिहास आहे. चांगले 8 नगरशोक आहे, 8 नगरशोक लय चांगले. परसना कुलकर्णी, नितीन वारंगे, संतोष भोर चुकलुजा, नरेश गायकवाड, वसंत पांढरे, सगळे अभ्यास, पप्पू गुंजा, चांगले चांगले नगरशोक आहे, सगळे अभ्यास हुशार सगळे. पदामुळे राजकारण आमरा राजकारण म्हणलं डेंजर आहे मॅडम. बदलापूर एवढं नाही, बदलापूर एवढं काही नाही, शांत आहे मॅडम. बदलापूरचं वामनशेट काय म्हणतात, वामनशेट हे तर मला भावाला भाव मारते ते. आम्ही असं आम्ही भांडतो सभागारात, पण आम्ही मीटिंग संपली की आम्ही एका ताटं जेवतो कुठे घेऊन ते बेकार आहे. आणि आम्हाला यांच्या भापाले यांच्या नको, आम्हाला आमचं शेपट कोण टाका नको टाकत ना हे ग. त्याचं काय नाही का, हा तालुक आहे, उद्याचा वाईप झाला महापूर झाला तर इथला होईल ऑफिस. आम्हाला इकडे लागला आंबण बदलाव सोडून, त्याने आम्हाला इथून नको आहे आमचं शेपट करा. चालेल. कुठे? आता मेटल नगरला वाडेकसा म्हणजे बाजूला राहतो आम्ही, मेटल नगर. रिक्षा नाही मॅडम, एक घरून रिक्षा मिळते तो करून. हा, गुडघ्या त्रास आहे जाम, त्यामुळे तर थोडा बसून पैसे की म्हणणं ही लोकांशी वगैरे. घरचे कधी बोलले नाहीत का? मला रोज आमचे रोज झगडा होते, रोज तुमच्याबरोबर आज वाळेकर साहेब कुठं गेला तुम्ही कुठं आहे. अरे जाऊ दे ना, बोललं कुठं काय करायचं ते आपले बापा पैसा नव्हतं म्हणलं, कष्ट लोक पैसा जो लोक पैसे कमवतो म्हणलं ते सुखी आहेत का म्हणलं, कुणी असू दे माझ्यासारखं होते त्यामुळे किती दुनियाचा आधार असते बोललं. आहे आपण सुखी आहे ना अर्धी आहे का बाकरी कोणी मुलगा म्हणतो मला लोक हिन होतात जर बाप नगर सर तू काय केलं अरे घरात चाई ना. अरे जाऊ दे ना, म्हणलं चाई ना घरात काय नोकरी ना आम्हाला, तुम्ही मुलं लावली का आम्हाला लोकांचीच आम्ही जर चाडा म्हणून नव्हतं तुम्ही जन्म होता का म्हटलं. आता म्हटलं हाय कोणतं काम म्हटलं, आता काय नाही म्हणलं, पोरासारखी मला चढत सारखे काय करणार. त्यावेळेस वय किती होतं? माझं वय मॅडम तो काय तर 26 होतं, 26-27. त्यावेळेला तुम्ही नगराध्यक्ष? हां. आणि तो यो माफूर झाला बघा नवी मुंबईचा गरीना मुलगा तो संजू नाईक, त्याचं किती वय होतो? 23 होतं. त्याला पण तेव्हा माफूर झाला, त्यामुळे मी नगरा झाला आंबा. ज्योती काळ आहे तुमची उल्हास ती बी झाली त्यावेळेला मनोहर आंबोने साहेब. स्वतः सायकल नाही मॅडम, सायकल घेऊ शकलो नाही मी. आणि माझं घर जे आहे ना मॅडम बघाल तुम्ही, माझ्या वडिलांवर घर आहे ते, माझं काही नाही त्यामध्ये. असं की महाराष्ट्रामध्ये मी काम केलं की मी रुपये न कमवायला लोकांची कामं केली. आणि मॅडम 15-20 पोरं लावले आपण कामावर नगरपालिकेत, ते पोरं आता 60,000 पगार येतं महिन्याला. मी त्यांचं चहानं पिवली त्यांचा मी, मला पण तयार होतो. मला नमस्कार साहेब एवढं बोला बा, मला काही नको म्हणलं, तुमचं पैसे नको. एवढं तुमचा आत्ताचा उदरनिर्वाह कसा चालतो मॅडम? कसं आता मुलगा आहे, दोघं मुलं आहेत, एक एस बी ला आहे आलमनगरला, एक पाणी सोडा असतो आपला, हा चालते आपलं. काहीतरी पेन्शन वगैरे किंवा नाही? आम्हाला पेन्शन नाही, फक्त साहेब जो MLA निवडून आमदार त्याने सांग, आम्हाला काही नाही. तुम्हाला काय नाही? आम्हाला काय नाही. त्यावेळेला किती मानधन मिळायचं नगरात? 1,000 रुपये मॅडम. 1,000 रुपये? 1,000.
मायनर ते सरकारी नुसार मिळायचं 10,000. पण मग इतर काय अशी म्हणजे म्हणतो ना आता रक्कम कमवतात, कामं घेतात, टेंडरची कामं असतात, हे असतात, तसं काय त्यात काय नाही मॅडम. मी पुन्हा त्यात काय माहिती आहे का, टेंडर आपण कधी काम केलं नाही, ते टेंडर होते ना मॅडम, तो सोसायटी होते ना, 1.5 लाखाचं होतं, 1 लाखाचा, त्यामध्ये आम्हाला हे काय द्यायचे क्वेश्चन काय द्यायचं, मी काय मागत घेऊन होते मी ठेके असं आपले लोक घरचे होते, त्यामुळे काय मागता येत नाही मला. किती लोकसंख्या होती तेव्हा अंबरनाथ? मॅडम एवढे नव्हते, 2 लाखाच्या आसपास असते. 2 लाखाच्या होते. आणि तेव्हा तुम्ही नगराध्यक्ष होते, किती सालची गोष्ट आहे? हे 95-96 ला. तेव्हा अंबरनाथ पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती? हा, शिवसेना बिजू सत्ता होती, महाराष्ट्र सरकार त्यांचं होतं वरती, महाराष्ट्रात पण सत्ता होती आणि इकडे शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवर. आता तुम्ही आता एवढे नगराध्यक्ष आहेत किंवा नगरसेवक आहेत, आज त्यांचा दर्जा उंचावलेला आहे, राहणीमानाचा दर्जा उंचावला. हा मॅडम, मग वाटत नाही का की आपण कुठेतरी? हो पण मॅडम त्यात काय मला कमी काळी काळ कमी भेटला मला, आणि मी काय करता आलं नाही, मला 1 वर्ष म्हणजे काय करू शकलो नाही मॅडम. फक्त गुंडापूर बांधलं, फक्त शेवी शोध होते ना, आज बोर्ड तेवढं काम केलं आणि हा माझ्या काळात तेव्हा काळात हो, आणि तेव्हा तो मुख्यमंत्री मनोज साहेब आलते, हा त्यांचे हस्ते उद्घाटन झाले, तेव्हा हा अध्यक्ष होते. अजून काय कामं केली त्यावेळेस? आता माय वाटत काम केले, गटर म्हणा काय नव्हते, त्या म्हणा गटर म्हणा, पायवाटा, रस्ते डांबरीकरचे केले. झालं दुर्लक्ष, झालं त्यांनी फक्त आपल्या आपलं बघितलं बस, दादासाहेब कामं तर आम्हाला काय घेणं नाही, त्यांना डोक्याने कमवायला पाहिजे, डोक्याने काय पैसे कमवायचे मॅडम, लोकांचा लोकांचा पैसा आपण कमवून काय फायदा, ते काय आपण सुखी असतो का मॅडम. मला लोक मॅडम असे देते पैसे, मी घेत नाही, लोक असे देऊन जात, मी घेत नाही, खुशी द्या, खुशी आम्ही देतो, मला मी आकार नाही. किती वाजता येता इथे? मी तो 10:30 कधी 11 येतो मॅडम. मी संध्याकाळी 8 पर्यंत असतो, 8 पर्यंत कोणी असं ते करतो फटक. हा रोज असतो. जाधव अंबरनाथ.